मोडणीची एक ग्रामदैवत असलेल्या श्री वेताळसाहेबांना आणण्याचा कार्यक्रम आज पार पडला. मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी इथून देव आणण्याचा कार्यक्रम रिमझिम पावसातही मोठ्या उत्साहात पार पडला. मोडणिंब येथून श्री वेथाळ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी ग्रामस्थ भाविक यांनी पालखी पायी चालत तेलंगवाडी येथे घेऊन गेले. तेलंगवाडी ग्रामस्थांच्या वतीने पालखीसोबत आलेल्या भाविकांना गोड प्रसाद देण्यात आला. त्यानंतर तेलंगवाडीतील पारावरती श्रींची पूजा करण्यात आली. त्यानंतर तेलंगवाडीतील हद्दीत पांडव पोपळीकडे मुख करून दर्शन घेत पालखी मोडणिंबकडे मार्गस्थ झाली. मोडणिंब हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोडणिंबमधून ग्रामप्रदक्षिणा घेत वेताळ देवस्थानकडे पालखी रवाना झाली. वेताळ देवस्थान नजीक आल्यानंतर प्रदक्षिणा घेत भाकणूक संपन्न झाली. यावेळी शेकडो भाविक महिला वर्ग उपस्थित होता. यावर्षी चार आणे रोगराई राहील, पाऊस चांगला राहील, पूर्वात पाऊस चांगला राहील, उत्तरात शेवटच्या आठवड्यात पेरणी करावी, हस्तात शेवटच्या आठवड्यात जास्त पाऊस राहील अशी भाकणूक करण्यात आली. त्यानंतर श्रींची आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. वक्रतुंड माकाये सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री सिद्धिविनायक मा गणपती देवताभ्यो नमो नमः श्री नेता देवताभ्यो नमो नमः पार्वती जगनाथ.
जगंचा मेळा पैसा संकल्प करून मार लावा जे देवा जे जंकारा कारे पिवे वाले तिघकस बुरगावा जे देवा देवा जे ही बैठा सागर संकल्प करे पांडरा पंखा
सकाळची आरती बराबर 7 वाजता होईल व संध्याकाळची आरती 6:30 वाजता होईल. दिवस लहान मोठा जरी झाला तरी टायमिंग जे सांगितलं ते होईल, सकाळी 7 वाजता व संध्याकाळी 6:30 वाजता. महाप्रसाद चालू आहे, सर्वांनी प्रसाद घेण्यासाठी जायचं. भरपूर पावत आहे, उत्तरात लास्टच्या पूर्वी करायचं हस्तात लास्टच्या खेळतात. भरपूर पावत आहे, रोग राही चार आले राहील.